काय रिलेशन येते हे आपण थोडक्यात पाहूया. ओके, द रिलेशन बिटवीन क्वाड्रेटिक इक्वेशन. ओके, तर ह्यांचा संबंध कशा प्रकारचा येतो हे या ठिकाणी आपल्याला पाहता येतात. तर आपण साध्या रूपामध्ये ठिकाणी रूट्स तर आपल्याला माहित आहे की समजा एक्स इज इक्वल टू, जर एक्स जर व्हेरिएबल असेल, मायनस बी प्लस ऑर मायनस इन रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी डिवाइड बाय टू ए, हे आपले रूट होते. दोन्ही पण रूट आहे ते प्लस एक मायनस बाय फॉर्म्युला मेथड नजर टाकून काढलं तर. ओके, तर त्या ठिकाणी लेट त्या ठिकाणी आपण थोडस अलग नाव देऊया आपल्या रूट्सना. लेट अल्फा and beta are the two roots of the quadratic equation. समजा दोन रूट आहे, कोणते कोणते? अल्फा अँड बीटा. मग लेट कसं कशा प्रकारच्या ठिकाणी समजा आपलं क्वाड्रेटिक इक्वेशन आहे ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो, हे जे काही स्टँडर्ड फॉर्म मधलं आहे तोच क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्या ठिकाणी आहे असं ठिकाणी आपण गृहीत धरूया. आणि त्यानुसार अल्फा आणि बीटा म्हणजेच त्यांचे दोन रूट्स ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी गृहीत धरले. ओके, तर त्यांची बेरीज पण या ठिकाणी आपण करून बघूया. ओके, अल्फा आणि बीटा यांची बेरीज काय आहे? ज्याप्रमाणे पकडलं आपल्या ठिकाणी अल्फा इन बीटा टू रूट्स. समजा आपण अल्फा इज इक्वल टू असं पकडलं तिथला एक रूट बी मायनस प्लस बी स्क्वेअर मायनस फोर ए सी डिवाइड बाय टू ए, और बीटा इज इक्वल टू दुसरा रूट पकडला ठिकाणी आपण मायनस बी मायनस इन रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी. ओके, टू ए असा पहिला रूट आणि दुसरा रूट आपण या ठिकाणी गृहीत धरला. नाव काय करूया आपण आता? नाव द सम ऑफ द रूट्स, पहिली कंडिशन घेतली या ठिकाणी आपण सम ऑफ द रूट्स. ओके, मुळांची बेरीज करूया आपण. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय येतो? हा मायनस बी प्लस बी स्क्वेअर मायनस फोर ए सी डिवाइड बाय टू ए प्लस मायनस बी मायनस रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी डिवाइड बाय टू ए. ओके, बेस कॉमन आहे दोघांचे म्हणून मायनस बी प्लस टू प्लस इन रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी मायनस बी मायनस बी स्क्वेअर मायनस फोर ए सी डिवाइड बाय टू ए. हा रूटचा सिम्बॉल कटला या ठिकाणी मायनस बी मायनस बी मायनस टू बी डिवाइड बाय मायनस टू ए. ओके, टू टू गेट कॅन्सल मायनस बी डिवाइड बाय ए. ओके, याचा अर्थ जर आपला डायरेक्ट जर दोन रूटची या ठिकाणी बेरीज काढायची असेल अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट काय करावं लागेल आपला कोइफिशियंट ऑफ एक्स. ओके,
coefficient of x, x samjhyani b divided by coefficient of x square. ओके अशा प्रकार डायरेक्ट काढता येते. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू माइनस बी बाय ए हे डायरेक्ट आपल्या ठिकाणी कोएफिशिएंटच्या रिलेशन मध्ये या ठिकाणी काढता येते. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू माइनस इन ब्रैकेट बी बाय ए. ओके अशा ठिकाणी आपला लिहिता येते. शब्दामध्ये लिहायचं म्हटलं अल्फा एंड बीटा काय आहे ठिकाणी द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. टू रूट्स, दोन वेगवेगळे रूट्स या ठिकाणी दिलेल्या वर्ग समीकरणाचे आहेत, त्यांना अशा प्रकारच्या ठिकाणी पण त्याला रिप्रेझेंट केलेलं आहे. ओके नाव यांचाच आपण काय करून बघूया, आता प्रोडक्ट करून बघूया, गुणाकार करून बघूया यांचा. ज्याप्रमाणे आपण सम ऑफ रूट्स पाहिले, सम ऑफ रूट आल्या ठिकाणी अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा माइनस इन ब्रैकेट बी बाय ए. आता बघूया ठिकाणी आपण सम ऑफ द रूट. ओके रूटचा गुणाकार यांचा, म्हणजे या ठिकाणी अल्फा डॉट बीटा किंवा गुणाकार म्हणतो आपण याचा, मायनस बी स्क्वेअर मायनस बी प्लस बी स्क्वेअर मायनस फोर ए सी डिवाइडेड बाय 2a into minus b minus root b square minus 4ac divided by 2a. तर यांचा गुणाकार जर केला आपण तर b चा गुणाकार b सोबत होणार, म्हणजे b into b काय झाल्या ठिकाणी प्लस b square. त्यानंतर या रॅडिकलचा गुणाकार आपण रॅडिकल सोबत केला तर यांचा पण गुणाकार काय होणार ठिकाणी, स्क्वेअर रूट निघणार बाहेर दोघांचा. मायनस बी स्क्वेअर फोर ए सी थोडं उत्तर येणार आणि खाली टू ए टू ए फोर एचा स्क्वेअर. याला जर आपण सिम्प्लिफाईड करून घेतलं बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस फोर ए सी डिवाइड बाय फोर ए स्क्वेअर. बी बी कटला, चार एक चार चार एक चार, इथला एक ए कटला, इथला एक ए कटला, फक्त सी राहिल्यावर म्हणजे मग खाली उत्तर आलं ठिकाणी सी बाय ए. मग या ठिकाणी अल्फा इंटू बीटा सी बाय ए या ठिकाणी आपलं डायरेक्ट लिहिता येते. म्हणजेच काय, जर शब्दात सांगायचं म्हटलं तर अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू कोइफिशियंट सॉरी कॉन्स्टंट टर्म कॉन्स्टंट डिवाइड बाय कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर. आपला देता येते आणि याची माहिती पण देता येते. जर आपला अल्फा प्लस अल्फा इंटू बीटा डायरेक्ट काढायचं असेल तर डायरेक्टली या ठिकाणी आपला याची माहिती घेता येते. ओके तर असं आपण दोन्ही गोष्टी या ठिकाणी थोडक्यात स्टडी करून बघितली या ठिकाणी अल्फा प्लस बीटा. पुन्हा एक बार लिहून दाखवतो तुम्ही जर आपला हा क्वाड्रेटिक इक्वेशनचा फॉर्म असेल ए एक्स प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो तर डायरेक्ट आपला अल्फा प्लस बीटा काढता येते. अल्फा प्लस बीटा, अल्फा अँड बीटा आर द टू रूट्स ऑफ द
क्वाड्रेटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी कोणते दोन रूट्स असतील समजा. ओके तर डायरेक्ट त्यांचे आपला सम काढता येते. कसे करणार सबमिट करते मायनस बी बाय ए अँड याचा प्रोडक्ट पण काढता येते आणि अल्फा प्लस बीटा सी बाय ए. असे या दोन गोष्टी शिकल्या. जर ह्या दोन गोष्टी शिकल्या तर आपल्या ठिकाणी क्वाड्रेटिक इक्वेशन पण या ठिकाणी काय करता येतात फॉर्म करता येतात. ओके तर कशा प्रकारचा डिफरेंट क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म करायचं या ठिकाणी आपण पाहूया. फॉर्म ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. ओके क्वाड्रेटिक इक्वेशनचं स्वरूप या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. लेट अल्फा अँड बीटा आर द टू रूट्स ऑफ एनी क्वाड्रेटिक इक्वेशन. कुठल्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे दोन रूट्स असतील समजा. लेट एक्स त्याचा व्हेरिएबल आहे समजा. एक्स इज इक्वल टू अल्फा और एक्स इज इक्वल टू बीटा असे दोन रूट्स आपण डिफाइन करते. तर आता याला आपण उलट घेऊया. ज्याप्रमाणे आपण शेवटच्या टाइप पायरीपर्यंत आलो आता ठिकाणी आपण उलट चलत समजा. एक्स मायनस अल्फा इज इक्वल टू झिरो और एक्स मायनस बीटा इज इक्वल टू झिरो. एक्स मायनस अल्फा इंटू एक्स मायनस बीटा इज इक्वल टू झिरो. ओके आता यांचा गुणाकार करून घेतला आपण एक्स स्क्वेअर. ओके मायनस ओके तर यांचा गुणाकार या ठिकाणी अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा जर सोडून घेतला तर अशा प्रकारच्या ठिकाणी तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म तयार करता येते. मग फॉर्म ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन ठिकाणी आपल्याला प्राप्त झालं फॉर्म ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन काय. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स इंटू प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू झिरो हे आपल्या ठिकाणी क्वाड्रेटिक इक्वेशनचं फॉर्म आपल्याला तयार करता आलं. तर अशा प्रकारच्या ठिकाणी आपला क्वाड्रेटिक इक्वेशनचं फॉर्म चांगल्या प्रकारचं बनवता येते. समजा जर दोन किंवा दोनपेक्षा जास्त जर आपल्या ठिकाणी रूट्स दिले असते दोन रूट दिले असते तर त्यापासून तुम्ही आपला क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म करा म्हटलं. समजा आपला क्वेश्चन विचारला फ्रेम द क्वाड्रेटिक इक्वेशन टू द गिवन टू रूट्स. ओके जिल्ह्या दोन रूट्स पासून काय करायच्या ठिकाणी क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म तयार करा असा क्वेश्चन या ठिकाणी आपला विचारला. लेट अल्फा इज इक्वल टू 3 and beta is equal to 4. Okay? असे दोन रूट दिले तर सोल्युशन मध्ये काही दिले असेल त्यांना. ओके तर काय करणार या ठिकाणी इट इज गिवन दॅट काय दिलं आपल्या ठिकाणी अल्फा इज इक्वल टू 3 and beta is equal to 4 and the sum of the roots काढून घ्यायचं या ठिकाणी अल्फा प्लस बीटा. ओके काय अल्फा प्लस बीटा करणार 3 प्लस 4 इज इक्वल टू 7. अल्फा प्लस बीटा ला आपल्या ठिकाणी 7 त्यानंतर अल्फा इंटू बीटा 3 इंटू 7 सात्विक 21 अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 21 अल्फा इंटू बीटा. ओके वी नो दॅट
form of quadratic equation. Quadratic equation x square minus alpha plus beta x plus into alpha into beta is equal to 0. म्हणजे दोन व्हॅल्यू आपण काढून घेतल्या, एक अल्फा प्लस बीटा आणि दुसरा अल्फा इंटू बीटा आपण पहिलेच काढून घेतलं. मग काय येणार या ठिकाणी, एक्स स्क्वेअर मायनस सेवन, इथं मायनस असं तर प्लस होईल, एक्स प्लस अल्फा इंटू बीटा 21. मग काय या ठिकाणी, एक्स स्क्वेअर मायनस सेवन एक्स प्लस 21 इज इक्वल टू 0. ओके, द रिक्वायर्ड quadratic equation is x square minus 7x plus 21 is equal to 0. ओके, त्याने जे काही त्याला हवंय quadratic equation तो या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेला आहे. नाव उद्यासाठी तुम्हाला होमवर्क म्हणून जे असणार आहे तर रूट्स ऑफ quadratic equation पहिले झालं या ठिकाणी आपलं. The relation between roots of quadratic equation पर्यंतचं जे काही भाग आहे 2.5. ओके, त्याच्या अगोदरचे सॉल्ड एक्झाम्पल एक दोन आहे, जे काय असतील ते दोन तीन आहे. ओके, नंबर एक सॉल्ड एक्झाम्पल, उद्याचा होमवर्क आहे. आता डायरेक्ट आपल्या ठिकाणी ऍप्लिकेशन आहे, ऍप्लिकेशनला आपण ठिकाणी सुरुवात करणार आहोत नंतरच्या तासकीमध्ये. तर तत्पूर्वी या ठिकाणी तुम्ही हे सोडून टाकू द्या. ओके, धन्यवाद. तर अशा प्रकारचा ऍप्लिकेशन घेतला की टॉपिक आपल्या ठिकाणी समाप्त होते या ठिकाणी.